परिवहन से जुड़े समस्याओं के निराकरण और कार्यकर्ताओं से भेंट के उद्देश्य से सोमवार को महाराष्ट्र वाहतूक सेना के प्रदेश अध्यक्ष उदय दलवी ये नागपुर आए थे, जिस दौरान उन्होंने नागपुर सेना के कार्यकर्ताओं से भेंट कर उनसे संवाद साधा। इस वक्त कार्यकर्ताओं ने प्रदेश अध्यक्ष दलवी का स्वागत किया। सोमवार को महाराष्ट्र वाहतूक सेना के प्रदेश अध्यक्ष उदय दलवी नागपुर आए, जिस दौरान उन्होंने परिवहन से जुड़ी समस्याओं के निराकरण और कार्यकर्ताओं से भेंट की। इस दौरान बीसीएन से बात करते हुए उन्होंने बताया कि राज्य के पर्यावरण मंत्री और शिवसेना नेता आदित्य ठाकरे के जन्मदिन से राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के आने वाले 61वें जन्मदिन तक पूरे महाराष्ट्र में वाहतूक सेना की ओर से 61,000 पेड़ लगाने का संकल्प लिया गया है, जिसके चलते कार्यकर्ता पूरे जोश और उत्साह से ये कार्य कर रहे हैं, जिसका निरीक्षण करने के लिए और परिवहन से जुड़ी समस्याओं के संबंधित चीजों के लिए मैं आज नागपुर आया हूँ। इस दौरान आगे उनका कहना था कि स्कूल बस चालकों को दिए जाने वाले मानधन समेत अन्य चीजों पर जल्द चर्चा कर कार्यवाही की जाएगी। विषय ऐसा है कि सध्या जे जगभरात कोविडचं संकट आहे, त्या संकटामध्ये निसर्गाने आपल्याला दाखवून दिलं की ऑक्सिजन हा किती महत्त्वाचा आहे, आणि सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय ॲडव्होकेट अनिल परबसाहेब यांच्या सहकार्याने आपण शिवसेना नेते परिवहन मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुरुवात करून येणाऱ्या 27 जुलै हा उद्धवसाहेबांचा 61वा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने आपण 61,000 वृक्ष लागवड करण्याचा संकल्प या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यामध्ये केला आहे। ह्या सर्व नागपूर जिल्ह्यातील आमचे जे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सगळे जिल्हाध्यक्ष वगैरे पदाधिकारी आहेत, त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या जोमाने ह्या कार्यक्रमाला सुरुवात केली, त्यामुळे त्यांनी लावलेली वृक्ष लागवड ही पाहण्यासाठी आणि माझ्या या पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी आणि वाहतुकीच्या संदर्भामध्ये काही अडचणी असतील त्या अडचणी समजून घेण्यासाठी मी आज या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये आलो। जसं शहरामध्ये ॲटोवाल्यांना काही मानधन मिळतात आहे, तसं स्कूल बसवाल्यांची काही समस्या आहे त्याबद्दल काही समोर केलं जाईल? ह्या संदर्भामध्ये गेल्याच आठवड्यात माझी सन्माननीय परिवहन मंत्री ॲडव्होकेट अनिल परबसाहेब यांच्याशी माझं बोलणं झालं। येत्या 2-4 दिवसांमध्ये मला त्यांनी वेळ देण्याचं ठरवलेलं आहे, त्या बैठकीमध्ये स्कूल व्हॅनवाले असतील किंवा इतर काही संबंधित अजून काही अडचणी असतील त्या संबंधित चर्चा होईल, आणि मला खात्री आहे की हे महाराष्ट्र राज्याचं जे सरकार आहे हे सर्वसामान्य गरिबाचं सरकार आहे, ह्यातून नक्कीच काही ना काहीतरी चांगला मार्ग निघेल याचा मला पूर्ण विश्वास आहे। इस दौरान महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष उदय दलवी, शहर प्रमुख राजेश वाघमारे, अतुल काटकर, उप जिला प्रमुख सोनू शुक्ला, जिला शहर प्रमुख भावराव रेवतकर, उप शहर प्रमुख संतोष साहू, विभाग प्रमुख महादेव कोहिते, अंकुश सदाव्रते, जानी बटे, संदीप मोटकरे समेत अन्य लोग उपस्थित थे। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ दिशा हटवाल की रिपोर्ट।